नमस्कार, तिचा जागर मध्ये आपले स्वागत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात अनेक कामे चालू आहेत, मात्र दुर्दैव असे की जे रस्ते चांगले आहेत त्यावर थुका पॉलिश करण्याचे काम बांधकाम विभागाकडून सुरू आहे। जे रस्ते खरोखरच खराब झाले आहेत आणि ज्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची गरज आहे अशा रस्त्यांकडे मात्र बांधकाम विभागाने सक्षम दुर्लक्ष केले आहे। नेमका काय प्रकार आहे हा बघा स्पेशल रिपोर्ट। सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेबंदशाहीला आळा घालणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झालाय। जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असताना चांगल्या रस्त्यांना थोका पॉलिश करून कोट्यवधी रुपये पाण्यात घालणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारायचा तर कुणी अशी अवस्था निर्माण झाली आहे। शासनामार्फत पंचायत समितीच्या बांधकाम विभागापासून सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी विविध कामांसाठी येत असतो, मात्र हा निधी योग्य ठिकाणी खर्च न करता भलत्याच ठिकाणी खर्च करण्यात येतो। सांगली मिरज रस्त्याच्या बाबतीत हेच दिसून आलंय। सांगली मिरज शहरात अनेक रस्त्यांची चाळण झालेली असताना मिरज सांगली रस्त्यावर ते विश्रामबाग ते कृपाबाई हॉस्पिटलपर्यंत थुका पॉलिश करण्यात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले। एवढा प्रचंड पैसा खर्च केलेल्या या कामात रस्त्याचं थोडंफार जे काही रुंदीकरण झालं तेवढंच या उधळपट्टीचा फायदा झाला। तसाच प्रकार सांगली तासगाव मार्गाच्या बाबतीत झालाय। तासगाव सांगली मार्गाची अवस्था सांगली ते कौलापूर पर्यंत एखाद्या बोळातील रस्त्यासारखी झाली आहे। अशी परिस्थिती सांगली ते तासगाव दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण करणं आवश्यक असताना त्या रस्त्यावरच डांबर पुसून काहीतरी केल्याचा फारस कळण्यात आलाय। वास्तविक सांगली ते तासगाव या रस्त्याचं रुंदीकरण तर अत्यंत आवश्यक आहे। किमान सांगली ते कौलापूर पर्यंतचा रस्ता तरी अतिक्रमण करून दोन्ही बाजूने पूर्णपणे हडप करण्यात आलाय। त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। त्यातच बांधकाम खात्यानं नवा रस्ता करताना फक्त डांबरी रस्त्याची उंची वाढवल्यानं बाजूचा रस्ता तसाच राहून गेलाय, त्यामुळे वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। यामुळे बांधकाम खात्याला या मार्गावर आणखी किती बळी घ्यायचे आहेत असा प्रश्न जनतेसमोर पडलाय। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर। बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोड्या। आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, पाहत रहा तिचा जागर, आपलं हक्काचं चॅनल।